लोक सांगायचे की पैसे सांभाळून ठेवा, वाईट वेळेत कामा येतील, पण मी सांगतो की पैशा ऐवजी सुभाष दादा यांच्या सोबत राहा, वाईट वेळेस येणार नाही, अशी प्रतिक्रिया असलेली एक व्हिडिओ रील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुरबाड विधानसभेचे उमेदवार सुभाष पवार यांनी नुकतीच आपल्या सोशल मीडिया खात्यावर पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांची सात स्वपक्षीय आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध लढणाऱ्या सुभाष पवार यांना आहे का अशा चर्चांना उधाण आले आहे. किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यात गेल्या काही महिन्यापासून उघड संघर्ष सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुभाष पवार राजकारणासोबतच त्यांच्या जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यरत असतात. नवरात्रोत्सवाच्या काळात जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 6 ऑक्टोबर रोजी रंगलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी बोलताना पाटील यांनी सुभाष पवार यांचे कौतुक केले होते. त्यावेळी बोलताना पाटील यांनी सुभाष पवार यांना साथ द्या, तुमच्यावर वाईट वेळ येणार नाही असे वक्तव्य केले होते. ते वक्तव्य केले त्यावेळी पवार शिंदेत होते. मात्र सुभाष पवार यांनी नुकतेच कपिल पाटील यांच्या भाषणाचा हाच भाग आपल्या समाज माध्यम खात्यावर प्रसारित केला आहे. त्यामुळे कपिल पाटील यांची साथ सुभाष पवार यांना आहे का अशा चर्चांना उधाण आले आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांच्या आणि कपिल पाटील यांच्या गेल्या काही दिवसांपासून विस्तवही जात नाही. आपल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर पाटील यांनी कथोरे यांच्यावर फोडले होते. सोबतच कथोरे यांना वेळोवेळी आव्हान दिले होते. आता विधानसभा निवडणुकीसाठी किसन कथोरे यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी कपिल पाटील अनुपस्थित होते. त्याचवेळी कल्याण आणि भिवंडीच्या भाजप उमेदवाराच्या कार्यक्रमात मात्र कपिल पाटील उपस्थित होते. त्यातच सुभाष पवार यांनी ही रील पोस्ट केल्याने मतदारसंघात पाटील यांचा छुपा पाठिंबा सुभाष पवार यांना असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.